मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, निवृत्ती वेतन धारकांसाठी एक आनंदाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे आणि ती आहे मित्रांनो, आता कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर या सुविधा मिळणार. जाणून घ्या सविस्तर माहिती, त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी. सरकारच्या ताज्या अपडेटनुसार आता कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर या सर्व सुविधा मिळणार आहेत असे पत्र सरकारने जाहीर केलेले आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रत्यक्षात त्यांना मोफत सुविधांचा लाभ दिला जाणार आहे. त्यासाठीचे आदेश जारी करण्यात आलेले आहेत. जारी केलेल्या आदेशानुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही CGHSचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार माजी एअर इंडियाच्या पात्र सेवानिवृत्तांना संबंधित त्यांना CGHS पॅनलमध्ये, रुग्णालयामध्ये OPD सल्लामसलत, डे केअर उपचार आणि तपासणीसाठी देखील पात्रता दिली जाईल. या संदर्भात आदेश जारी करण्यात आलेला आहे. वरील विषयाच्या संदर्भात निर्गुंतवणुकीकरण एअर इंडिया लिमिटेडच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना CGHS पॅनल केलेल्या हॉस्पिटलमध्ये IPD उपचारांसाठी कॅशलेस तत्वावर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या योजनेबाबत दिनांक 15/3/2023 रोजी जारी केलेला मेमोरँडम 1/26/2023 आहे. CGHS SQC&P 4333A आमंत्रित केले आहे. तर मित्रांनो, ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद.